बातमी आहे सिन्नर तालुक्यातून। सिन्नर तालुक्यातील मोहा येथे बजरंगबली मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। तर या मंदिरासाठी लोकसहभागातून लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येतोय। यावेळी मोहगावचे भूमिपुत्र सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भाऊ मुरलीधर भिसे यांच्या पुढाकारातून सातपूरचे माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी भरीव अशी मदत बजरंगबलीच्या मंदिरासाठी देऊ केली आहे। या अनुषंगाने दिनकर अण्णा पाटील तसेच सोमनाथ भाऊ भिसे यांच्या उपस्थितीत दुसऱ्या स्लॅबचा पूजन सोहळा संपन्न झालाय। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी बजरंगबलीचे मनोभावे दर्शन घेऊन स्लॅबचं श्रीफळ वाढवून पूजन केलंय। तर या कामाची सुरुवात केली आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भाऊ भिसे, सुदामराव मेहकर, ज्योतिषाचार्य दत्त मंदिर मोह, सुदाम बोडके माजी सरपंच मोह, वाळू पाटील भिसे माजी सरपंच मोह, सोमनाथ बोडके माजी सरपंच, संदीप बोडके माजी उपसरपंच, सोमनाथ भिसे, दिनकर भिसे, भाऊराव बिन्नर, पोलीस पाटील दत्तू रामकृष्ण भिसे, अर्जुन भिसे, शिवाजी भिसे, कैलास ठेरिंगे, अरुण सय्यद, गणेश मुलगीर, बाळू नन्नवरे याचबरोबर मोहगावातील समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमावेळी मोह ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं आलेल्या प्रमुख पाहुण्यांना फेटा शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले दिनकर अण्णा पाटील तसेच सोमनाथ भाऊ भिसे यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली आहे। आज मोहगाव तालुका सिन्नर या गावामध्ये बजरंग मंदिराचं काम सुरू आहे आणि या इथं माझ्या वयाचं गाव आहे। हे सर्व गाव अतिशय एकत्रितरित्या काम करत आहे। आमचे व्याई सोमनाथ भिसे हे बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम केलं आहे आणि हे सर्व गाव आता एकाचं नाव घेणार नाही, या गावाच्या मंदिरासाठी आज मी या ठिकाणी माझ्या वतीनं त्यांना 1,01,000 रुपये वर्गणी दिलेली आहे। कारण काम खूप छान आहे, 1.5 कोटीचं मंदिर आहे, शाळासुद्धा या गावाने वर्गणीतून तयार केली 1.5 कोटीची। मी पहिल्यांदा जिल्ह्यात असं गाव बघतो आहे का एकीने सर्व जाती धर्माची पुढारी सगळे नागरिक काम करतात, हे फार मोठं उदाहरण आहे। कारण मी या ठिकाणी बघितलं की जिथं खरं जागरूक नागरिक असतात, ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माची माणसं सर्व विसरून विकासासाठी एकत्र येतात, हे प्रथम गाव आहे। मी त्या गावाला खूप धन्यवाद देईन की यांचं कार्य असंच चालू राहो, अजून ज्यांना ज्यांना मदत करता येईल ते आवाहन करील का चांगल्या कामाला मदत केली पाहिजे। खरं तर ही आपली श्रीरामचंद्र प्रभूची पाहून झालेली भूमी आहे नाशिक ही। मग हनुमान हा श्रीरामचंद्रांचा प्रभूंचा भक्त आहे, जे दानशूर मंडळी आहे त्यांनी सहकार्य करा। या ठिकाणी मी बघितलं बीटी कडलग असेल, भाऊसाहेब सांगळे असतील, असे अनेक मान्यवर या तालुक्यामध्ये मोठमोठी उद्योजक मंडळी आहेत, त्यांनी बिन सहकार्य करा। या चांगल्या सत्कारा कार्याला जर आपण मदत केली तर निश्चितपणे आपल्याला माहिती की मंदिरं हे संस्कारासाठी असतात, इथं संस्कार घडणार आहे, 1,000 वर्ष ही मंदिरं टिकणार आहे। आणि आज मला ह्या गावाने बोलवलं त्या गावाचा मी आभारी आहे। असं जिल्ह्यात प्रत्येक गावांमध्ये एकत्रित राहिल्यास मोहसारखं एक उदाहरण ठरेल आणि सगळ्या गावाचा असाच चांगला विकास होईल यासाठी आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहर आणि नाशिक शहराच्या कुशीत वसलेलं आमचं हे छोटंसं मोहगाव आणि या सिन्नर तालुक्यातील मोह येथील आमच्या प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मीमानाचे खऱ्या अर्थाने जे सेवक म्हणून या ठिकाणी आमचे बजरंगबली यांच्या आज या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी गेल्या 1 वर्षभरापासून चालू आहेत आणि यांच्या सोबतच या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी प्रति आपलं दैवत आहेत, शनी महाराजही आपले पाठीराखे आहेत। त्या
चारही मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी गेल्या एक वर्षभरापासून या ठिकाणी चालू आहे। खऱ्या अर्थाने मी गावाला एकूपाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन की अनेक जाती धर्माचं गाव या ठिकाणी असताना आपण सर्व जात आणि धर्म सोडून या ठिकाणी एकत्र येतो आणि प्रत्येक कार्याला या ठिकाणी आपण हातभार लावतो, म्हणून मी खऱ्या अर्थाने मी गावाला या ठिकाणी धन्यवाद देईन। आपण गाव एकत्र आहे, आपली एकजूट आहे, म्हणून आपल्याला जिल्ह्यामधूनही अनेक महान नेते, खरं तर आमचे दिनकरराव पाटील हे केवळ सिन्नर शहराचीच नाही तर नाशिक जिल्ह्याची मुलूक मैदानी तोफ आहेत। त्यांनी अतिशय नाशिक शहरामध्ये सुद्धा महानगरपालिकेचं काम करताना कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलं नाही, कुठल्याही समाजाला त्या ठिकाणी त्यांनी दूर न ठेवता एकत्र केलं आणि त्यांच्या प्रत्येक समाजाचे मंदिरं बांधण्यासाठी अण्णांनी खूप मोठा या ठिकाणी खारीचा वाटा घेतलेला आहे। आमच्या नाशिक शहरामध्ये नाशिकच्या पश्चिम विभागामध्ये अण्णांनी जवळजवळ 85 मंदिराचे कळस पूर्ण केले आणि आजही त्या ठिकाणी जवळजवळ 25 मंदिरांचे काम त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे। एवढं मोठं काम असतानाही अण्णांना कुणीही जरी शब्द टाकला तरी अण्णा कधीच मागं राहत नाही। आजही आमच्या गावामध्ये जो जीर्णोद्धार या ठिकाणी चालू आहे मारुती मंदिराचा, त्या ठिकाणी आमच्या अण्णांनी खऱ्या अर्थाने फुल नाही फुलाची पाकळी काय अण्णा, पण तुम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला खूप मोठी भरीव मदत दिलेली आहे। 1,00,000 आणि 1,000ची मदत देऊन तुम्ही आमच्या जे मंदिराची जी काम जी गती कमी झाली होती ती गती वाढवण्याचं काम अण्णा तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। इथून पुढे तुमचा आम्हाला खूप मोठा या ठिकाणी हातभार लागणार आहे याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही, म्हणून मी खऱ्या अर्थाने गावाचं खूप मोठ्याने या ठिकाणी मी आभार मानेल की आपण सर्वजण एकत्र आले, खूप मोठं एकोपा दाखवला आणि जवळजवळ 1 कोटीचं मंदिर आणि 1.5 कोटीची शाळा आमच्या सुदामरावने या ठिकाणी हाती घेतलेली आहे। आमच्या सुदामराव बोडक्याचं खूप मोठं या ठिकाणी फार महान काम या ठिकाणी आहेत। बाबासाहेब बाळासाहेबांचं सुद्धा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने ते आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिशा देतात, एक दिशा देऊन वळणही देतात, चांगल्या वळणावरती आमचं गाव आणून आमच्या बाळासाहेबांनी या ठिकाणी ठेवलेलं आहेत। त्यांनासुद्धा मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देईन। मी गावाला एकच विनंती करेल की आपण सर्वजण इथून पुढे एकोप्याने राहा आणि अण्णा आपल्या गावामध्ये या ठिकाणी आज आलेले आहेत। अण्णा मी खऱ्या अर्थाने तुम्हाला एक शब्द देतो, तुम्ही एक श्रीकृष्णाचा आहात, तुम्ही श्रीकृष्णाच्याच पावलावरती पाऊल ठेवून महान कार्य या ठिकाणी करतात। ज्या ज्यावेळेस तुम्ही पुढे पाऊल टाकाल आमचीसुद्धा इच्छा आहे का तुम्ही कुठेतरी नगरपालिकेच्या छोट्याशा वार्डामध्ये न राहता तुम्ही आता उच्च पदावर जावं, तुम्ही माझी तर इच्छा आहे, आमच्या गावाची इच्छा आहे का तुम्ही आमदार व्हावं, तुम्ही खासदाराच्यासुद्धा यादी म्हणजे तुम्ही जाऊन तीसुद्धा तुम्ही रेज खेळा। आमचं हे छोटंसं जरी गाव असेल तरी या गावाची तुम्हाला खूप मोठी भरीव मदत राहील याच्यामध्ये मात्र शंका नाही आणि आमच्या गावाच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देईल की आमच्या गावातला प्रत्येक नागरिक आमच्या व्यायांसाठी दिनकर पाटलांसाठी तुमच्या पाठीमागं सदैव रीतीरित राहील, म्हणून मी आपणास या ठिकाणी शब्द देतो आणि गावालाही मी या ठिकाणी एक विनंती करेल की आपण सर्वांनी या ठिकाणी एकोप्याने राहून आपला हा कळस पूर्ण करा। तुम्ही आपला कळस पूर्ण करण्यासाठी परत तुम्ही मला सांगा, दिनकरराव पाटीलसुद्धा या ठिकाणी येतील, त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी येतील, त्यांना आपण बोलून घेऊ आणि आपलं हे काम पूर्ण करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी मारुती मंदिर जीर्णोद्धाराच्या दुसऱ्या स्लॅबच्या भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या गावचे भूमिपुत्र सोमनाथ बोरते, तसेच नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाले सर्व ग्रामस्थ। आज या ठिकाणी या दुसऱ्या स्लॅबच्या भरणीच्या निमित्तानं उपस्थित सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी दिनकरांनी आज 1,01,000 रुपये मोहगावच्या मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी भरीव अशी देणगी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यामुळे प्रथमतः गावाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। अण्णांना सांगतो का अण्णा, आमच्या गावामध्ये या ठिकाणी भरीवाचं योगदान सोमनाथ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली 1.5 कोटीची शाळेची इमारत असेल, या ठिकाणी व्यायामशाळा असेल, या ठिकाणी दशक्रिया विधीचे घाट असेल, हे सर्व सोमनाथ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्यांचं वेळोवेळी आम्हाला खूप मोठं या ठिकाणी मार्गदर्शन मिळत आहे। ते नाशिकला जरी राहत असले तरी गावावरती अत्यंत त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनी जे मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनात आम्ही कुठंच कमी पडू देत नाही। त्यांनी जिथं सांगितलं का आपल्याला हे करायचं आहे आणि आम्ही ते पूर्ण करतोच, आम्ही त्यांचा शब्द अजिबात डावलती नाही आणि हे गाव सर्व
जाती धर्माचा असून सर्व एकत्रित या ठिकाणी खेळीमेळीने या ठिकाणी काम करत असतात। विकासाच्या कामात कुठेही कोणी मागे थांबत नाही। आज 1.5 कोटीची शाळेची इमारत झालेली आहे, 1 कोटीचं हे मंदिर उभं राहू राहिले आणि नाशिक जिल्ह्यात मला नाही वाटत असं मंदिर कुठे असेल, असं एक देखणं असं मंदिर या ठिकाणी आम्ही उभं करत आहोत। आम्हाला त्या या ठिकाणी या मंदिराच्या बाबतीत शास्त्रोक्त पद्धतीनं बाळकृष्ण मेहकरकर हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला करत असतात। त्यामुळं आमचा गाव हे जरी शहरापासून जवळ असलं तर आमची फक्त रस्त्याची दुरावस्था आहे तुम्ही बघितलेलंच आहे आणि आता तुम्ही आपांना सांगणार आहात का ते रस्ते मार्गी लावून द्या। नक्कीच आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा असेल का इथून पुढे पण आम्हाला तुम्ही वेळोवेळी मदत करत जाल आणि आपला मनोकामना लवकरच पूर्ण हो अशी पण आम्ही ईश्वराच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। सिन्नर तालुक्यातील मोहगाव हे विविधतेतून एकतेचं दर्शन घडवणारं गाव असल्यानं माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी मोह ग्रामस्थांचं कौतुक केलंय। त्याचबरोबर मोहगावचे भूमिपुत्र भिसे यांनी दिनकर अण्णा पाटील यांना लोकसभा तसंच विधानसभेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत। तर लोकसभा आणि विधानसभेसाठी मोहगावचे ग्रामस्थ हे सदैव अण्णांच्या पाठीशी असतील असंही आश्वासन दिलंय। सिन्नर तालुक्यात मोह येथे बजरंगबली हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। तर या मंदिरासाठी माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी 1,01,000 रुपयांची भरीव अशी मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। तर लोकसभा आणि विधानसभेसाठी त्यांनी मोह येथील बजरंग बलीचा आशीर्वाद घेतलाय। स्टार 24 न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।